सिंगल सिंगल तू डबल आएगा तीन आय का मित्र हो मी कौन या भानगडवाडीचा पोलीस पाटील माझ्याकडे गाववाल्याची ओरड आली की पाटील गावात 8 दिवस झाले चोऱ्या होत आहेत आणि त्या चोरांचा तुम्ही कुठलाच काही बंदोबस्त करता नाहीये म्हणून मी आज स्वतःच विचार केला की आज गावात रात्रभर गस्त घालायची आणि जर सापडले चोर तर त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन जमा करायचंय पण ठीक आहे चला जातो आणि गावात जाऊन तपास करतो त्यांचा आज आणि आज पकडल्याशिवाय सोडणार नाही त्यांना चालता चालता या धर्मशाळेकडे आलोय आणि या धर्मशाळेमध्ये मला 2-5 लोक आहे आणि हे 5 लोक अनोळखी आहे म्हणजे अर्थात या धर्मशाळेमध्ये मुक्काम करतात आणि रात्री लोक झोपले हे नक्कीच चोरी करतात असं वाटतंय मला मग ठीक आहे आता यांची चौकशी करतो आणि टाकतो यांना पोलीस स्टेशन मध्ये नमस्कार नमस्कार काय रे ए कुठून आला इकडनं आला आता कुठं चालला इकडे जायचंय मुक्का आहेस का बोलता येत नाही बोलता येत ना हो अति सुंदर बोलता येत ठीक आहे मग का बोलत नाही तू हा बर त्या बाईने स्वयंपाक केला हा सर्वांनी एकदम पोट भरोस्कर खाल्लं हा 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 हो म्हणजे या भांडे घासळून भानगडे भांडे घासळून कोणी पडली ठीक आहे काय बघू सगळं बोलत विषय नाही बस खाली ओ गले मध्ये दोघे उभे राहतो बोडे काय रे नमस्कार नमस्कार काय रे कुठून आला तुम्ही दोघं पण कुठून आला इकडनं आले आता कुठे चालले इकडेच जायचंय का तुम्हाला पण बोलता येत नाही का बरं हा 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 अशी भानगडे का म्हणजे काय पाहिजे तुला बिडी बस झाली बस झाली पाहिजे मुतारा मुतारा पाहिजे चावटच रे चला मी या तिघांना चावट म्हणतोय पण हा जास्तच विचित्र दिसतो पण गरीब दिसतो बिचारा टोपी वगैरे घातलेला आहे खेड्यातला दिसतो कुठला तरी तो बरोबर राहून हा तूच तू इकडे हिशात ठेवली जीव त्याने फेकली नाही इकडे हा तुकडे अरे अरे खाली कारकाटा पुढे लोक मी चाटून घेतलं हा नमस्कार नमस्कार साधा भोळा दिसतोय बिचारा नमस्कार नमस्कार काय रे तू कुठून आलास कुठून आला ए
अरे बाबा सगळं जगत तिथून आलं पण तू कुठून आला म्हटलं आता बरं ठीक आहे मग आता आला तिथून पण जायचं कुठे तुला विचित्र काय रे तुला पण बोलता येत नाही का येते ना आणि मग का बोलत नाही तू बर कष्ट करण्यासाठी काम धंद्यासाठी आले बर हा हा त्या पोरीने स्वयंपाक केला हा हा सर्वांनी 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 जेवण केलं जेवण झालं मग त्याचं पाणी घासणं बी वेगळंच आहे म्हणजे या वाटे घासायहून तुमची पैस पडलेली आहे म्हणून तू बोलत नाहीये बर काही हरकत नाही अरे काय रे मग आता माणसांचं समजलं तुमचं ठीक आहे तुम्ही माणसं वाटे घासायला तयार नाही पण ही बाई कोण आहे मग तुझी म्हणजे पहिलवानासारखं त्याला लहानचं मोठं केलं वाढवलं वर्तवलं त्याची आई वाटतो आई नाही आई नाही बहीण असेल मोठी बहीण बहीण मी नाही कर्माची कर्माची मावशी असेल सांग